नाशिक शहरात वस्ती, बस स्टँड, रेल्वे स्टेशन यासारख्या सार्वजनिक ठिकाणी 100% वर शौचालये बांधलेले आहेत. पुरुषांसारखेच महिलांना टॉयलेट फ्री नसल्यामुळे महिला वेळेवर शौचालयास जात नाहीत, त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. माझ्याकडे सुट्टे नव्हते तर त्यांनी सुट्टे दिल्याशिवाय मला आत जाऊनच ते दिलं. शेवटी मी सुट्टे करून आणले आणि मग मी आत प्रवेश केला. किती पैसे दिले? 2 रुपये घेतात ते साधारण बाथरूमसाठी. हां, टॉयलेटसाठी 5-1 रुपये घेतात. टॉयलेट पैसे दिले तर ते जाऊच नाही दिले. नाही तर पैसे दिल्यानंतरच जायचं. जर बायकांना इमर्जन्सी असेल तर त्यांनी काय करायचं? महिलांसाठी फ्री का इथं? नाही, पैसे घेतात. आणि तुमच्याकडनं? आम्हाला फ्री. मस्त आहे, चांगली सुविधा आहे तुमच्यासाठी. आणि मला असं वाटतं का जसं पुरुषांसाठी प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र मुतारी आहे तशी बायकांसाठी का नसावी? महिलांच्या मुतारीमध्ये आणि पुरुषांच्या मुतारीमध्ये खूप फरक असतो. महिलांच्या मुतारीमध्ये ते मी सांगू शकत नाही अशा पद्धतीचे तिथे घाण असतात. जो कर्मचारी तो काढतो, जो कर्मचारी तिथे काम करतो, हात टाकतो, ड्रेनेजमध्ये हात टाकतो, तर तो 1-2 रुपये त्याला दिला समजा, त्याचं मी समर्थन करत नाही, पण ॲक्च्युली द्यायला पाहिजे. 1 रुपयाला जर तुम्ही बघणार तर तुमच्या आरोग्याचा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो. मला असं वाटतं लेडीज प्रॉब्लेम आहे हा खूप मोठा आहे, कारण जेंट्स कुठेही रिकामा होऊ शकतो पण लेडीजला हा प्रॉब्लेम खूप मोठा होऊन जातो. मला स्वतःला असं वाटतं का नाशिक महानगरपालिकेने नुसता मुतारी महिलांसाठी बांधून ती अशी वाऱ्यावर सोडून न देता तिथं कर्मचारीची पण नियुक्ती करायला पाहिजे, जेणेकरून त्याची अवस्था चांगली राहायला पाहिजे आणि त्या केअरटेकरला पैसा महापालिकेने पगारच्या स्वरूपात द्यायला पाहिजे. आमची ही समस्या सुटावे यासाठी आपणही नाशिक महानगरपालिका आयुक्त साहेब यांना फोन करून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय मोफत करण्याची मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-206. मी माया खोडवे, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.